कोपरगावमध्ये न्यायालयाने पाणी योजनेला मंजुरी दिल्याने समाधानी असल्याच्या भावना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केल्यात। शहरवासियांना निळवंडे धरणातून शुद्ध पाणी मिळावं यासाठी मंत्रालयीन स्तरावर विरोध होता, तसंच आरोप प्रत्यारोप झाले। व्यक्तिगत टीका टिप्पणी आणि शेजारच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा विरोध पत्करून प्रसंगी मी आमदारकीपणाला लावली, पण निस्वार्थपणे काम करत राहिल्यानं मी जिंकले, असंही कोल्हे म्हणाले आहेत। की कोर्ट कचेऱ्या करून माझ्या विरुद्ध एवढं लढून सुद्धा कोर्टात जो स्टे घेतला होता बंद पाईपलाईनच्या या पाणी पुरवठा योजनेला, तो स्टे आज उठलेला आहे आणि निश्चित लवकरच निविदा निघतील आणि कोपरगावच्या पाणी योजनेला सुरुवात होईल। कारण हे दोन फेजमध्ये हे काम होतं। 20/12/2018 फर्स्ट फेजला परवानगी मिळाली होती की जी शिर्डीची इंटरनल पाईपलाईन आहे ती कामही आता जवळजवळ पूर्णत्वाला आलं। निश्चित सेकंड फेजची आज स्टे उठलेला आहे, आज ती ऑर्डरही पास झालेली आहे।